नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन भोंग आपले एकजुट शेतकरी संघटन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये बॅटरीवर चालणाऱ्या एक पोर्टेबल पंपाविषयी माहिती देणार आहे. तर चला तर मग व्हिडिओवर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, माझी एक विनंती आहे की आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. चला तर मग व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करूयात. मित्रांनो, आता आपण याच अनबॉक्सिंग करूयात, काय काय आहे कसं कसं ते दाखवूयात. तर हे बघा, ह्याच्या बरोबर एक 50 फूट पाईप आलेला आहे, गण आलेला आहे, गण एक आलेला आहे, ऍडजस्टेबल कॉक एक आलेला आहे, चार्जर एक आलेला आहे आणि हे मेन मोटर आलेले आहे. तर हे बघा, आपण बघूयात कसं कसं काय वापर करायचं ते बघूयात. आपण मित्रांनो, हे सुरुवातीला चार्जर बघूयात. हे चार्जर बऱ्याच लोकांना माहितीच आहे पाटीस पंप वापरल्यामुळे. चार्जर आहे बघू शकता तुम्ही, हिरवी लाईट लागली आहे. चार्जिंग चालू झाल्यानंतर वर लावल्यानंतर नंतर परत लाल लाईट लागते. हे जे दिसतंय ते चार्जिंगसाठी आहे, जेणेकरून तुम्हाला चार्जिंग किती आहे ते दिसतंय. आणि बटन आहेत दोन मोठे, प्रेशरसाठी बटन आहे. आपण ह्याच्यावरती एक मोटर किंवा दोन एकाच वेळेस चालवू शकतो. तर हे बघू शकता, इथे दोन मोटरी आले, मोटरी ह्यात फिटिंगच आलेली आहेत आणि बॅटरी आहे खालती 12 व्होल्टची बॅटरी आलेली आहे. चला तर मग आपण हे कसं वापरायचं काय ते बघूयात. मित्रांनो, हे ॲडजस्टेबल सॉकेट आहे, ह्याच्याबरोबर मिळत नाही, ते स्पेशल घ्यावं लागतं. हे बघा, हे असं जोडायचं आहे, हे इथं जोडायचं आणि नंतर ही नळी आहे ती इथं बसते. ही नळी बसते इथे आणि इथे गन बसतो. हा गन बसतो इथे आणि ह्या गनला दाब जरा कमीच आहे, त्याच्यामुळे आपण दुसरा गन आणलेला आहे. मित्रांनो, ही 50 फूट पाईप आहे, पण ही पाईप अर्ध्या एकरासाठी पुरत नाही, त्याच्यामुळे आपण दुसरी पाईप आणलेली आहे. ही बघू शकता 5 लेअरची आणि एक 50 मीटर लांब पाईप आहे, म्हणजे साधारण 160 फूट आहे. ही कशी जोडायची काय ते आपण बघूयात आणि दाब किती चालतो काय ते पण बघूयात. हे बघू शकता, ही फिट होत आहे इथं, त्याच सॉकेट वरती हे बसतंय. बघूया त्याला दाब किती चालतो इथे. दोन मोटरींचे आहे, आपण एक मोटरवर सुद्धा बघू शकतो. हे जी लाल आहे ती हाय प्रेशरची मोटर आहे आणि ही लो प्रेशरची. हे दोन्ही आपण चालवू शकतो किंवा एकावरती सुद्धा आपण मारू शकतो औषध. एक हे बघू शकता, दोन्ही मोटर आपण एका वेळेस सुद्धा चालू करू शकतो. बघू शकतो आपण दाब भरपूर दाब चालतो. जिल्हा 150-200 फूट आहे, त्याला एवढा दाब म्हणजे भरपूर झाला. मोठ्या पिस्टनच्या जवळपास दाब चालतो याला आणि आपल्या रानातल्या पिकांसाठी एवढा दाब भरपूर आहे. असं काय नाही जास्त दाब असा म्हणून एवढा दाब भरपूर आहे. तर मित्रांनो, ज्या लोकांना कमी क्षेत्र आहे म्हणजे एक एकर अर्धा एकर अशा लोकांना हे चांगलं आहे, कारण एवढी नळी आणि पिस्टनचं जे साहित्य आहे या साहित्यामध्ये साधारण 1 एकरपर्यंत औषध सहज मारून होत आहे. त्याच्यामुळे एका वेळेस 1 एकर औषध मारून झालं तर भरपूर आहे. मित्रांनो, हे चांगलं चालतंय, दाब ही भरपूर आहे. फक्त याचा विषय असा आहे की याच्याबरोबर जी पाईप आहे ती पाईप थोडी कमी आहे आणि क्वालिटीला थोडी कमी आहे आणि गन पण थोडा कमी आहे, क्वालिटीला कमी आहे. तर ही गन आणि पाईप स्वतंत्र आणावं लागते. ज्यांचा क्षेत्र फार 10-5 गुंठ आहे त्यांच्यासाठी ही नळी चांगली, किंवा ज्यांचा जास्त 1.5 एकरापेक्षा जास्त औषध मारायचं त्यांना ही स्पेशल पाईप आणावं लागते. आणि
भरपूर फायदेच आहे बघा, अशा पद्धतीने भरपूर फायदे आहेत. आणि मित्रांनो, हे आपण बघू शकतो की या मशीनचं वेट बघितलं तर फक्त 3-4 किलो 5 किलोच्या कमीच वेट आहे. आणि कुठं आपल्याला टोमॅटो किंवा तरकारी पिकाला जर रानात न्यायचं म्हणलं, मटेरियल सोडायचं म्हणलं, तर हे न्यायला सोयीस्कर आहे. हे असं बघू शकता आपण, हे सगळा मोठा सट नेण्यापेक्षा बाकीच्या पिस्टनचं वेट जास्त आहे, त्याच्यामुळे मटेरियल वगैरे सोडायचं म्हणलं तर रानात न्यायचं म्हणलं तर ते खूप त्रासदायक ठरतं. की रानात आपण नेऊ शकतो, काहीच अडचण नाही आहे. हे बघू शकता मोठ्या पिस्टनच्या वजनाच्या तुलनेत तर हे फारच कमी वजन आहे याचं, त्याच्यामुळे हे नेहला आणायला सुद्धा खूप हलका आहे. चला तर मग, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. भेटू लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.